नागपुरात सुनील केदार यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कारागृहात नेण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी नेलं होतं. त्यानंतर नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांचा कारावास सुनावण्यात आलाय आणि यानंतर अशा प्रकारे त्यांची प्रकृती आहे ती सुद्धा काहीशी बरी नसल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखू लागल्यामुळे त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी जितेंद्र यांच्याकडून. जितेंद्र, सुनील केदार यांची प्रकृती काहीशी बरी नाही आहे आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. खरं तर त्यांना 5 वर्षांचा कारावास सुद्धा सुनावण्यात आला आणि यानंतर ही अपडेट येते. काय अधिकची माहिती? गौरी, ज्याप्रमाणे पाहिलेलं आहे की काल हा 22 वर्षानंतर बँक घोटाळ्यातील प्रकरणाचा निकाल हाती आलेला आहे आणि त्यानंतर कोर्टाने सुनील केदार आणि इतर असे एकूण 6 जणांना 5 वर्षाची शिक्षा सुनावली. जवळपास 5 च्या सुमारास ही शिक्षा सुनावली. मात्र न्यायालयातून त्यांना वैद्यकीय चाचणी देण्यासाठी रात्री 10 वाजता पोलिसांनी ताफ्यासह शासकीय मेडिकल रुग्णालयात त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी म्हणजे जी नियमानुसार करण्यात येते त्यामध्ये त्यावेळी तिथे नेल्यावर त्यांच्या हार्ट रेटमध्ये काही बदल दिसला. ईसीजी केल्यावर काही बदल दिसलेला आहे त्यांच्या आरोग्यामध्ये, त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेलं आहे. तर इतर जे 5 जण होते त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आलेली आहे. एकूण पाहता ते भलेही रुग्णालयात दाखल असले तरीही ते आता पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत, न्यायालयाच्या कस्टडीमध्ये आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर उपचार करून मग पुढील काय प्रोसेस आहेत ते डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच पोलीस घेतील. बरं, नक्की जितेंद्र, अधिक अपडेट घेत राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.